नमस्कार. वीकेबी न्यूजच्या आजच्या स्पेशल स्टोरीमध्ये मी भाग्यश्री ढोंगे आणि मी ऐश्वर्या शिंदे आपलं मनापासून स्वागत करतो. मंडळी, श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सण आलाय. सर्वत्र उत्सव साजरा करण्यात येतोय. कान्होबाच्या मूर्त्यांनी व सजावटीच्या सामानांनी सर्वत्र बाजार सजले आहेत. भक्तांची बाजारात गर्दी होते. तर चला, याच उत्साहात अजून भर घालत जाणून घेऊया भगवान श्रीकृष्णांच्या जीवनातील काही प्रसंग. सृष्टीचे पालनकर्ता, सृष्टीचे संचालक श्री भगवान नारायणांनी या संसाराच्या उद्धारासाठी खूप अवतार घेतले. त्यातलाच एक अवतार म्हणजे श्रीकृष्ण. भगवान नारायणाचे आठवे अवतार, ज्यांना हे जग श्रीकृष्णाच्या नावाने ओळखतं आणि त्यांचे भक्त त्यांना कान्हा म्हणून बोलवतात. भगवान श्रीकृष्णांनी स्वतः देव राहून सुद्धा अनेकदा धरतीवर मानव योनीत जन्म घेऊन सर्व मानव यातना सहन करून जगाला प्रेमाचे महत्त्व व प्रेमाचा खरा अर्थ समजवला. आणि एवढंच नव्हे तर धर्माच्या मार्गावर चालायला शिकवलं. याच कन्हैयाचा आज जन्मोत्सव आलाय. कृष्ण जन्माष्टमी, ज्याला जन्माष्टमी किंवा गोकुळाष्टमी असेही म्हणतात, हा वार्षिक हिंदू सण आहे. श्रावण महिन्यात कृष्ण अष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदीशाळेत श्रीकृष्णाचा जन्म झाला, म्हणून त्या दिवशी आनंदोत्सव साजरा करण्याची प्रथा आहे. हा हिंदू धर्मातील विशेषतः वैष्णव पंथातील एक महत्त्वाचा सण आहे. भागवत पुराणानुसार कृष्णाच्या जीवनावर आधारित नृत्य नाटक, मध्यरात्री भक्तिगीत गायन, उपवास, पूजा, रात्री जागरण आणि पुढील दिवशी महोत्सव यांचा समावेश जन्माष्टमी याच्यात होतो. कृष्ण जन्माष्टमीनंतर नंदोत्सव हा सण साजरा केला जातो. नंदाने जन्माच्या सन्मानार्थ लोकांना भेटवस्तू वितरित केल्या होत्या, त्याचा हा सण असतो. कृष्ण हा देवकी आणि वासुदेव यांचा पुत्र आहे. त्याचा जन्मदिवस हिंदू लोक जन्माष्टमी म्हणून साजरा करतात. विशेषतः गौडिया वैष्णव परंपरेमध्ये श्रीकृष्णाला सर्वोच्च देव मानले जाते. हिंदू परंपरेनुसार भाद्रपद महिन्याच्या आठव्या दिवशी मध्यरात्री मथुरेत श्रीकृष्णाचा जन्म झाला असे मानले जाते. या दिवशी जन्माष्टमी साजरी केली जाते. कृष्णाचा जन्म अराजकाच्या प्रदेशात झाला. तो असा काळ होता जेव्हा छळ मोठ्या प्रमाणावर होता. लोकांचे स्वातंत्र्य नकारले गेले होते. सर्वत्र वाईट गोष्टी होत्या आणि राजा कंस याचा त्याच्या मामापासून त्याच्या जीवाला धोका होता. जन्मानंतर लगेचच श्रीकृष्णाचे वडील वासुदेव यांनी त्याला यमुना ओलांडून मथुरेतून गोकुळात पालनपोषण करण्यासाठी नेले. वासुदेवाचा भाऊ नंद आणि वहिनी यशोदा हे श्रीकृष्णाचे पालक होते. श्रीकृष्णासोबतच त्याचा मोठा भाऊ म्हणून सर्पशेष बलराम देखील अवतार घेऊन पृथ्वीवर आला होता, जो वासुदेवाची पहिली पत्नी रोहिणीचा मुलगा होता. ही आख्यायिका जन्माष्टमीला लोक उपवास करून श्रीकृष्णाची भक्तिगीते गाऊन आणि रात्री जागरण करून साजरी करतात. श्रीकृष्णाच्या मध्यरात्रीच्या जन्मानंतर श्रीकृष्णाच्या बाळाच्या रूपाला आंघोळ घालण्यात येते. कपडे घातले जातात, नंतर पाळण्यामध्ये ठेवले जाते. त्यानंतर भक्त हे अन्न आणि मिठाई वाटून उपवास सोडतात. स्त्रिया त्यांच्या घराच्या दाराबाहेर आणि स्वयंपाकघराबाहेर लहान पावलांचे ठसे काढतात आणि त्यांच्या घराकडे चालत जातात. हे श्रीकृष्णाच्या त्याच्या घरातील प्रवासाचे प्रतीक आहे. हा उत्सव भारतात सर्वत्र होतो. हा सण विशेषतः मथुरा आणि वृंदावन तसेच वैष्णव आणि गैरसांप्रदायिक समुदाय आढळणाऱ्या मणिपूर, आसाम, बिहार, पश्चिम बंगाल, ओडिसा, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, आंध्र प्रदेश, तामिळनाडू येथे साजरा केला जातो. याशिवाय भारतातील इतर सर्व राज्ये आणि उमरकोट, थारपारकर, मिरपूर खास आणि संपूर्ण सिंध पाकिस्तानमध्ये देखील हा उत्सव साजरा केला जातो. गोकुळ, मथुरा, वृंदावन, द्वारका, जगन्नाथपुरी या ठिकाणी वैष्णव संप्रदायाचे वैशिष्ट्य असलेली मंदिरे असल्याने तो मोठ्या प्रमाणावर साजरा होतो. ओरिसामध्ये दहीहांडी जत्रा किंवा दहीभंगा जत्रा या दिवशी साजरी केली जाते. उत्सवासाठी तयार केल्या जाणाऱ्या विशिष्ट प्रसादास गोपाळकाला असेही म्हणतात. श्रीकृष्ण जयंतीचा उत्सव भारतात सर्वत्र साजरा होतो. महाराष्ट्रात विशेषतः कोकणात या उत्सवानिमित्त दुसऱ्या दिवशी दही काला होतो व त्याचे सेवन करून उपवास सोडला जातो. गोविंदा आला रे आला, गोकुळात आनंद झाला असे गाणे गात अनेक लहान थोर पुरुष घरोघरी नाचायला जातात व दहीहंडी फोडतात. कित्येक ठिकाणी गोपाळकाला करून श्रीकृष्ण चरित्रातील सोंगे आणण्याचाही प्रघात आहे. या दिवशी महाराष्ट्रात विशेषतः मुंबईत उच्च मडक्यात दहीहंडी दुधाने भरलेला हंडा ठेवून
तिथपर्यंत मानवी मनोऱ्यावरून पोहोचून तो हंडा फोडण्याचा गोविंदा हा साहसी खेळ होतो. हा महाराष्ट्रातील एक वैष्णव नृत्योत्सव आहे. श्रीकृष्णाने वज्रमंडळात गायी सारताना आपण व आपले सवंगडी या सर्वांच्या शिदोऱ्या एकत्र करून त्या खाद्यपदार्थाचा काला केला व सर्वासह त्याचे भक्षण केले अशी कथा आहे. या कथेला अनुसरून गोकुळाष्टमीच्या दिवशी एका सजलेल्या मडक्यात काला करून ते दोरीच्या सहाय्याने उंचावर बांधून व मानवी मनोरे तयार रचून दहीहंडी फोडण्याची प्रथा आहे. जास्तीत जास्त उंचीवर जाऊन दहीहंडी फोडणाऱ्या गोविंदा पथकाला आकर्षक बक्षीस दिले जाते. यावेळेस गाणी, नृत्य, विविध कार्यक्रम होतात व बघणाऱ्यांची जल्लोत्साहासहित मोठी गर्दी जमलेली असते. गोपाल म्हणजे गायीचे पालन. गायीचे पालन करणाऱ्या कृष्णाच्या या जन्मोत्सवाच्या निमित्ताने काल्याचा प्रसाद केला जातो. काला म्हणजे एकत्र मिळवणे. पोहे, ज्वारीच्या लाह्या, धानाच्या लाह्या, लिंबू आणि आंब्याचे लोणचे, दही, ताक, चण्याची भिजवलेली डाळ, साखर, फळांच्या फोडी इत्यादी घालून केलेला एक खाद्यपदार्थ. हा कृष्णास फार प्रिय होता असे मानले जाते. श्रीकृष्ण व त्यांचे सवंगडी मिळून यमुनेच्या तीरावर हा तयार करीत असत व वाटून खात असत असे मानले जाते. गोमंतकात याच काल्याला गवळण काला म्हणतात. हा काला तिथल्या कलावंतिणी करतात. त्यात एका मुलीला कृष्णाचे सोंग देऊन कृष्णलीलेची गाणी म्हणतात. शेवटी कृष्णाकडून दहीहंडी फोडवतात. हा गवळण काला दशावतारी खेळानंतर किंवा देवस्थानाचा रथोत्सव झाल्यानंतर होतो. भगवान श्रीकृष्ण हा एकमेव असा देव आहे ज्याला लोक आपला पुत्र, भाऊ, मित्र किंवा प्रेमी कोणत्याही रूपात पूजू शकतात. कन्हैयाच्या अनेक बालकथा प्रचलित आहेत. त्याचे बालपण अनेक लीलांनी परिपूर्ण होते. परंतु याच कन्हैयाने आपल्या बालपणापासूनच अनेक असुरांचा नाश देखील केला. त्यातले काही तर खुद त्याचे मामा म्हणजेच कंस यांनीच पाठवलेले होते. कन्हैया जे प्रेम, भक्ती आणि समर्पणाचं दुसरं स्वरूप आहे, जो स्वतः या सर्व गुणांचा उगम आहे. अशा सर्वव्यापी भगवंत श्रीकृष्णाने सृष्टीवर असंतुलन निर्माण करणाऱ्या अधर्माचा नाश करण्यासाठी स्वतः सारथी बनून महायुद्ध महाभारतात पांडवांचे मार्गदर्शन केले. या जगाला जगणं शिकवणारा भगवद्गीतेसारखा पवित्र ग्रंथ दिला. श्रीकृष्णाचे जीवन, त्याच्या लीला, त्याचे चमत्कार माणसाला शिकवण देऊन जातात. त्याच्या कित्येक क्रियेतून, प्रत्येक प्रसंगातून काही ना काही शिकायला मिळते. असाच एक प्रसंग म्हणजे एकदा युधिष्ठिराने कृष्णाला विचारले की अर्जुन आणि कर्ण यांच्यात श्रेष्ठ कोण. तर कृष्णाने कोणताच विलंब न करता सहज उत्तर दिले, कर्ण हा श्रेष्ठ आहे. पण युधिष्ठिर मानायला तयारच नव्हता. तेव्हा कृष्णाने एक युक्ती लढवून साधूचा वेष धारण केला आणि युधिष्ठिराला देखील सोबत साधूच्या वेषात अर्जुनाकडे घेऊन गेले. तिथे जाताच त्यांनी चंदनाच्या कोरड्या लाकडांची मागणी अर्जुनाकडे केली. अर्जुनाने लगेच आपल्या सैनिकांना संपूर्ण जंगलात कोरड्या चंदनाच्या काड्या आणण्यास पाठवले. पण पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे कोणत्या सैनिकाला कोरड्या चंदनाच्या काड्या काही मिळाल्या नाहीत. तेव्हा अर्जुनाने साधूंना माफी मागितली व त्या व्यतिरिक्त दुसरं काही मागण्यास विनंती केली. पण साधूंनी ती नाकारत तिथून प्रस्थान केले. त्यानंतर साधू वेशातील श्रीकृष्ण आणि युधिष्ठिर कर्णाकडे गेले व त्यालाही तीच मागणी केली जी अर्जुनाकडे गेली. स्वभावाने अत्यंत दानी असलेल्या कर्णाने मात्र कोणताही विलंब न करता त्याच्या कक्षातील चंदनाच्या पलंगाला तोडून त्या साधूंना त्यांच्या मागणीप्रमाणे चंदनाच्या कोरड्या काड्या दान दिल्या. या प्रसंगानंतर युधिष्ठिराला सत्य लक्षात आले आणि श्रीकृष्णांना जी शिकवण द्यायची होती ती कळली. ती शिकवण म्हणजे ज्याच्या मनात दानाची किंवा कोणाला काहीतरी द्यायची, समर्पित करायची किंवा मनापासून कोणासाठी काहीतरी करण्याची उत्कंठ भावना असेल, तर कितीही संकटं आली तरीही त्या व्यक्तीला ते कार्य करण्यापासून कोणीच थांबवू शकत नाही. फक्त माणसाला आपल्या ध्येयावर प्रबळ असायला हवे. तसेच एक प्रसंग असा की महायुद्धाच्या आधी दुर्योधन आणि अर्जुन श्रीकृष्णाकडे तसा पक्ष जाणून घ्यायला पोचले. तेव्हा अहंकारी दुर्योधन त्याच्या डोक्याजवळ जाऊन बसला व विनम्र अर्जुन भगवंताच्या पायाजवळ. भगवंताने डोळे उघडताच त्यांना पायाजवळ बसलेला अर्जुन दिसल्यामुळे त्यांनी आधी त्याला विचारले की त्याला काय हवे आहे. परंतु दुर्योधनाने म्हटले की अर्जुनाच्या आधी मी आलोय आणि सगळ्यात आधी माझीच इच्छा पूर्ण व्हायला हवी.
तेव्हा श्रीकृष्णाने दुर्योधनाला अट घातली की मी किंवा माझी नारायणी सेना या दोन मधून कोणत्याही एकाला तू निवडू शकतोस, आणि दुर्योधनाला सगळ्यात आधी निवड करायला मंजुरी दिली. तेव्हा अहंकाराच्या अंधारामुळे दुर्योधनाला श्रीकृष्णाचा इशारा समजला नाही व त्याने नारायणी सेनेची मागणी केली. व अर्जुनाने मात्र श्रीकृष्णाला मागितले, कारण ज्याच्या सोबत स्वतः भगवंत उभा आहे त्याला कोणत्याही अखंड सेनेची काहीच आवश्यकता नाही. असेच अनेक प्रसंग आपल्याला खूप काही शिकवून जातात. श्रीकृष्ण हे भगवंताचे एक सर्वव्यापी अनादी असे रूप आहे. तर मंडळी, यावर्षी जन्माष्टमीच्या पर्वावर आपल्या मनातील अहंकाराचा अंत करून सर्व प्रेम भक्ती श्रीचरणांमध्ये समर्पित करूया. विकेबी न्यूज तर्फे सर्व दर्शकांना श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा. अशाच नवनवीन माहितीसाठी बघत रहा विकेबी न्यूज. नमस्कार.